निर्माण सेना के मुखिया राज ठाकरे ने नुपुर शर्मा का समर्थन किया। उन्होंने कहा कि सभी ने नुपुर शर्मा से माफी मांगी, लेकिन मैंने उनका समर्थन किया। राज ठाकरे ने कहा कि नुपुर शर्मा ने जो कहा कि वह डॉक्टर जाकिर नाइक पहले ही कह चुके हैं, लेकिन उन्होंने किसी से माफी की मांग नहीं की। ठाकरे ने कहा कि ओवैसी बंधु हमारे देवताओं और देवियों को मनहूस कहते हैं। राज्य की राजनीतिक हालात पर बात करते हुए मनसे चीफ ने शिवसेना प्रमुख और राज्य के पूर्व सीएम उद्धव ठाकरे द्वारा बीजेपी और शिवसेना के गठबंधन की स्थिति में ढाई ढाई साल सीएम रहने के दावे पर उन्हें कटघरे में खड़ा किया। मनसे चीफ ने कहा कि जब मैं शिवसेना में था तब बाला साहब ने फैसला किया था कि जिस पार्टी के पास सबसे ज्यादा विधायक होंगे उसका सीएम होगा। जिन चीजों पर पहले ही फैसला हो चुका है उसे आप कैसे बदल सकते हैं, वह भी बंद कमरे में। ठाकरे ने कहा, चुनाव प्रचार के दौरान पीएम नरेंद्र मोदी और अमित शाह ने कहा था कि देवेंद्र फडणवीस ही सीएम होंगे, तब आपने आपत्ति क्यों नहीं जताई? कुठली शस्त्रक्रिया करत मला त्याच्या अगोदर मला एक छोटा कट देऊन त्यांनी ते तिथे काय ट्रिक बोल हाडामध्ये ते इंजेक्ट करतात का पंक्चर करतात आणि मग तो काय ब्लड फ्लो सुरू होतो वगैरे वगैरे ते केलं होतं बरोबर। त्याच्यानंतर माझी फिजिओ सुरू झाली, त्याच्यानंतर माझा पाय दुखायचा बंद झाला, सगळं व्यवस्थित झालं आणि बरोबर वर्षभरानंतर परत मला दुखायला लागलं, परत मला चालायला त्रास व्हायला लागला। म्हणून मी डॉक्टरना विचारलं, म्हटलं काय, म्हटलं परत दुखणं सुरू झालं, मला वाटलं सगळं व्यवस्थित झालं होतं, करता काय प्रॉब्लेम असेल तर तो पहिले चार पाच महिने व्हायला पाहिजे होता, नाहीतर आता वर्षभरानंतर होत नाही। मग मला त्यांनी विचारलं कोविड झाला होता का, म्हटलं हो। मला असं वाटतं की काही गोष्टी ह्या तुमच्याकडनं लोकांपर्यंत गेल्या पाहिजे। कसं होतंय की आपल्याला थांबवण्यासाठी, आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यम, अनेक राजकीय पक्ष हा जाणून बुजून काही गोष्टींचे प्रचार करतात, करत आले आतापर्यंत, आणि त्या वेळेला तुम्ही खर तर सक्षम आहात, तुम्हाला कान आहेत, डोळे आहेत, मेंदू आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तिकडे जी उत्तर द्यायला लागतात त्या उत्तरामध्ये तुम्ही कधीतरी मला भांबावलेलं दिसता। आणि त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रचार केला आपल्याबद्दलचा की राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणे आंदोलन अर्धवट सोडतो, एक आंदोलन दाखवायचं, एक आंदोलन जे आपण अर्धवट सोडतो, टोलचं केलेलं आंदोलन आपण जवळपास 65-67 टोल नाके महाराष्ट्रातले बंद केले आपण, आणि ज्या शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू, त्यांना ह्यांच्यापैकी कोणी जाऊन एक प्रश्न विचारत नाही की तुम्ही टोल मुक्त महाराष्ट्र म्हणाला होता, तुम्ही इतकी वर्ष सत्तेमध्ये होता, काय झालं त्या टोल मुक्त महाराष्ट्राचं, त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही, तुमच्याबद्दल खोटा प्रचार करणार। नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले।